नमस्कार। वेज क्रिस्पी अत्यंत टेस्टी रेसिपी आपल्या बरोबर शेअर करत आहे। साहित्य बघून घ्या, बेबी कॉर्न स्लिप करून घालू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स बघा। लेंथ वाईज कट केलेल्या भाज्या चांगल्या मिक्स करून घ्या। थोडंसं मीठ घाला आणि एक 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घाला आणि चांगल्या तऱ्हेने मिक्स करून घ्या सगळ्या भाज्यांचा। एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घ्या। त्यात 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट घाला, पाणी घालून पेस्ट करा। त्यात चवीसाठी 1/2 चमचा रेड चिली सॉस किंवा पेस्ट घाला आणि थोडं पाणी घालून घट्ट पेस्ट करा। नंतर त्या मिक्स भाज्यात केलेली पेस्ट घाला आणि चांगल्यापैकी हलवून घ्या। एक चांगलं गरम होऊ द्या, मग त्यात सर्व भाज्या चांगल्यापैकी तळून घ्या आणि गार झाल्यावर पुन्हा एकदा तळा, म्हणजे ते खूप क्रिस्पी होतील। तळून झाल्यानंतर आपण भाज्या सॉसमध्ये टॉस करणार आहे। गरम तेलात 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला लसूण घाला, हिरवी मिरची घाला आणि चांगल्यापैकी परतून घ्या। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घाला, चांगलं फ्राय करा। 1 बारीक चिरलेला कांदा घालून चांगल्यापैकी परतून घ्या। नंतर त्यात 4 ते 5 चमचे शेजवान सॉस घालून हलवून घ्या। आवडत असल्यास 1/2 चमचा सोया सॉस घाला। थोडीशी कोथिंबीर आणि कांद्याची पात घाला, अगदी थोडंसं पाणी घाला आणि सॉस हा चांगल्यापैकी ड्राय होऊ दे। नंतर त्यात सर्व भाज्या घालून मिक्स करा। सर्व भाज्यांना सॉस लागू दे व 1/2 ते 1 मिनिट चांगलं शिजू दे। नंतर ह्या भाज्या अशा टॉस करून घ्या। आपली गरमागरम वेज क्रिस्पी तयार झाले। बघा किती छान दिसते, वरणही कोथिंबीर आणि डेक। वॉच माय अदर व्हिडिओज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।